सोनावले गावामध्ये आलो तर सोनावले गावामध्ये काही शिवभक्त भेटले ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद सर्वांचं। तर इथे ट्रॅफिक खूप जाम आहे, तर इकडे विश्रांतीसाठी आलेलो, तर बरेच शिवभक्त भेटले आणि शिवशक्तीचा आपण प्रचार आणि काय याचं मागचं कारण आहे, उद्दिष्ट आहे, हे त्यांना समजावलं। तर थोडं विश्रांती करून आता आपण पुढे प्रवासाला आलो। आपण ओझरला आलेलो आणि ओझरला आलो असता काही इकडे शिवभक्त भेटलेत आणि त्या शिवभक्तांचं म्हणजे जितकं सांगावं तितकं, तर ज्या या शिवभक्तांना सांगावं तितकं म्हणजे कमीच आहे, कारण असे शिवभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे जात असताना म्हणजे ओळखणा पाळा फक्त छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज, छत्रपती शिवरायांची मूर्ती, आणि यामुळे आकर्षित होऊन असे असंख्य शिवभक्त शिवकार्यास आणि शिवरायांच्या वारीस आपला जितका अहोभाग्य असून आपलं सहकार्य करत खरंच मनपूर्वक धन्यवाद यांचं। तर आता आपल्याला पुढे पिंपळगावच्या अलीकडे आपला मुक्काम करायचं आहे, तर या शिवभक्तांना खरंच मनपूर्वक धन्यवाद। जय भवानी जय श्री लॉजीमध्ये थांबलो आपण, निघतोय इथून। तिथे काही शिवभक्त आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना ते पुष्पहार अर्पण करत आहेत। काही शिवभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भेटतात आणि खरंच मनपूर्वक आनंद होतो प्रत्येकाला भेटून सहकार्य करतात। हा डावीकडे बघतो आपण सोग्रस फाट आहे, आपल्या तिथून आपल्या सटनला जायचं आहे आणि सरळ गेलं तर चांदवड वगैरे आहे, आपल्या चांदवडला जायची गरज नाही, कारण चांदवडला गेलं आपल्या उलट पडणार, तर आपण शॉर्टकटने चाललो आहे। रिक्षा किंवा मांगी तोंगी किंवा आपल्याला जर गाणं करत असेल तर आपल्याला चांदवडला जायची गरज नाही। आता बघू शकतो आपण सोग्रस फाटा लागला आहे, तर सोग्रस फाटा आपल्याला डावीकडे जायचं, आपण समोर बघतोय धुळे सरळ आहे आणि सटाणा सुरत डावीकडे आहे, तर आपल्याला सटाणामार्गे जायचं आहे। आता इकडे पुढे आपल्याला राजधीर येथील समाधान पवार भेटणार आहे आणि ज्यांनी आपल्याला चांदवडला जात असताना त्याचबरोबर आपल्याला अंकाई टंकाई आणि गोरखडा असताना खूप प्रकारे सहकार्य केलं राहण्यापासून खाण्यापासून खूप असतं, तर आता आपल्याला राजधीर येथील समाधान पवार भेटणार आहेत इकडे सोग्रस फाट्यावरतीच, कारण त्यांनी चांदवडला जात असताना किंवा आपल्याला अंकाई टंकाई जात असताना गोरखडा असताना खूप प्रकारे सहकार्य केलं। इव्हन आपण ज्याही राजधीर आणि इंद्रायणीला होतो तर तिकडे पण त्यांनी खूप सहकार्य केलेलं, त्या केल्या फिरायला भेट घेऊन आपण पुढे आपण सटाणासाठी नेतो। आपण ह्या रूटने आलो आणि समोर चांदवड आहे आणि इथून आपला सरळ सटाणामार्गे जायचं आहे, गाळणा आणि त्याचबरोबर मांगी तोंगी बिस्टा। आता इकडे समाधान पवार येणार, तिथे पण जरा वाट बघूया पुढे। हा आता आपण देवळाचा घाट चढतोय, आता मला खाली पायथ्या सांगितलं लोकांनी की घाट तेवढा मोठा नाही चढाव, पण उतार चांगला आहे, आता केवढा आहे का माहीत नाही, पण लगेच बॅगेतून कॅमेरा काढला आणि इकडे माउंट केला, कारण 28 किलोमीटर समथिंग आहे इथून सटाणा, आणि आता साधारण 5-6 वाजले असतील, आता कधी पोचतोय काय माहिती, काय उत्तर होणार काय हरकत नाही, बघू। रस्ता चांगल्यासारखा वाटत नाही, आता आपण हा गावातल्या रस्त्यातून आहे पण हायवेच आहे। सायकल देऊळ आहे, इथले मालक आहेत आणि आपल्या सायकलचं काम करून दिलं, खरंच मनपूर्वक धन्यवाद। हा सगळा योगायोग आहे, छत्रपती शिवराय नक्की आहेत कुठेतरी, हा त्याचा मागचा दृष्टिकोन आहे आणि पुरावा आहे। बरोबर 1.5 किलोमीटर अगोदर सायकल झालाच खरं जाईल, ह्यांना माहिती आहे किती मेहनत करावी लागली सायकल करायला, भले टेम्पररी झालं पण झालंय करून दिलं, चांगलं धन्यवाद। अखेर आपण सटाणाला पोहोचलोय आणि सटाणा जसं पोहोचतोय तर शहरामध्ये छत्रपती शिवरायांची अतिशय सुंदर अशी सिंहासनाधीश्वर आपल्याला मूर्ती पाहण्यास येऊ शकते।
तर इथे एक आपले फॉरेस्ट ऑफिसर त्यांनी सांगितलं की अभिजित लॉज बघा म्हणून, तर इथे आलो आहे मी. तर बरं तिथे शिवभक्त भेटले तिथे आपल्याला, पहिले तर 11 वाजत आले पण अखेर 11:30 वाजलेत आणि आपण सटाणाला आणि सटाणाला एक कंबाईंड रूम भेटते राधाई लॉज. आणि खूप उशीर झाला ॲक्च्युली, आपल्याला तिकडचे फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांनी आपली रेस्टॉरची अरेंजमेंट करून ठेवलेली, पण अचानक त्यांना काम आलं मग त्यांना जावं लागलं. तर सगळा योगायोगाचा भाग, आपल्याला काय फरक पडत नाही. स्वस्त गावाईनाळी रूम भेटली आहे, टॉयलेट बाथरूम बाहेर आहे, काय हरकत नाही. आजची रात्री इथे मुक्काम करून सकाळी आपल्याला 12 जायचं आहे, कारण बाईकची बॅटरी पूर्ण ही झाली, डिस्कनेक्ट झाली, म्हणजे खूपच लाईट प्रकाश पडत होता. रूमची गरज होती, तिकडे बाईकची बॅटरी बरी चार्जिंगला लागेल, उद्या काय होईल सांगू शकत नाही आपण. तर बघू आता इकडे मुक्काम करू, काय खाल्लं नाही. आता इकडे आपलं काय बोलत हलवा आणलं आहे, इन्स्टंट हलवा. मॅगी सोडून दिली खाणं, तर आता इन्स्टंट हलवा बनवणार, चाय पिणार. चाय पण आपल्याला सगळी अरेंजमेंट आहे. तर लेट होतं काय हरकत नाही, सकाळी 10 आसपासच निघा, त्याला बोलून ठेवला वाटते. चला हे आता आपण पाहतो सटाणा शहर आहे. तर तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, तिथे सायकलचं दुकान आपल्याला काल दिसलेलं, तिथं आपण तिथे चाललो. सायकलचं पहिलं काम करू, मग नाश्त्याचं काम करू. मसाला चहा 5 रुपये, इथे चहा 5 रुपये आणि मुंबईमध्ये कसं आहे एवढं लूट लूट लुटारी असते पूर्ण. चिमट्याचं काम करायचं पुढे तुटलेलं आहे गाडी. आपण सटाणा येते, प्रदीप सायकल आहे, तर इथे आपण सायकलचं काम केलं आणि पूर्णपणे काम केलं आणि त्याने आपल्याकडून 1 रुपये घेतला, त्यांना खरंच धन्यवाद आहे. तर हे सटाणा येथील प्रदीप सायकलचे मालक आहेत, त्यांचा खरंच मनपूर्वक धन्यवाद. शिवरायांचे वारीसाठी त्यांचं सहकार्य केलं आहे, तर खरंच मनपूर्वक त्यांचा प्रतिसाद त्यांनी लाभला आहे. सटाण्यातील बागलाण तालुक्यातील ग्रामस्थांनी शिवरायांच्या वारीचा जो सत्कार केला त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि ह्या योगायोग जिथे महाराजांची मूर्ती तिथे आपला सत्कार झाला होता. व्यवसाय नाही आहे तो, आपण म्हणतोस ना की ते नाद नाद तो नाद छेद असले नाद की मनासाठी हे महत्व ना, बाकी ना काही महत्व नाही त्यासाठी. नाही ते असे सहज रुपये ना ते टाकतात त्याला, त्यासनी निवड पाहिजे ना किल्ला का फिरलेला प्रत्येक किल्ला सगळ्या गोष्टी, मग ते जे ज्ञान छे ते वन का आपला. आपण ताराबादला आलो असं सचिन पाटील भेटले, जे ताराबादला स्वतःच राहतात आणि त्यांनी स्वतः एक नवीन बाईक पण घेतली आहे. पण यांचा प्रॉब्लेम काय झाला की यांच्या घरचे त्याला विरोध करतात. विरोध म्हणजे कसा की एकटं जाऊ नको, दोघांनी 3-4 जण सोबतीला ठेव. तर त्यांनी मुद्दाम मला त्यांच्या बाईकवरती आणलं आणि माझी सायकल तिथेच लावली ताराबादमध्ये. तर ह्यासाठी की ह्यांची खूप इच्छा आहे की एकट्याने ट्रॅव्हल करण्याची, पण बरेच असे लोक आहेत जे फक्त कमिटमेंट करतात पण कोण सोबतीला येत नाहीत. तर आता मी आता मायापरीने पूर्ण प्रयत्न केले घरच्यांना समजवण्याचा, तर बघू आता यांचं इच्छा पूर्ण होते काही ती. तर शिवरायांच्या वारीच्या वतीने प्रत्येकाचं समस्या जर सुटत असतील, तर ह्यांची जी अडचण आहे निघत असेल, तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता ह्यांनी आपला जो आदर सत्कार केलेला शिवरायांच्या वरचा, खरंच मनपूर्वक धन्यवाद. जे सहकार्य केलं आहे त्या तुलनीय आहे. आता आपण निघूया मंगे तुमगेसाठी. इच्छा होते त्या आणि लॉंग ट्रॅव्हलसाठी त्यांनी CBR 650R घेतलेली आणि जी बुलेट पण आहे. तर मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्हाला लडाख वगैरे करायचं, तुम्ही बिंदास या बाईकवरती करा. म्हणजे माणसाला आवड असते पण कधी कधी घरातून विरोध येतो, पण त्यासाठी कुठेतरी म्हणजे एक प्रेम बोलू शकतो आपण. प्रेम की त्यांना भीती वाटत असेल की बाबा आपण हा एकट्या लॉंग राईडला चाललाय, कसं जाईल तर पुढे काय प्रॉब्लेम येऊ लागला, तर म्हणून त्यासाठी ग्रुप बोलतात. पण असं काहीच नसतं, ते घरच्यांना समजावलं. फक्त आपला स्वतःवर कंट्रोल पाहिजे बस, बाकी काही नाही. मी स्वतः एवढा किलोमीटर चालतो, त्या घर आई वडिलांना समजावलं की बाबा मी एवढा किलोमीटर 16,000 किलोमीटर केला, पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. का आपला स्वतःवरती कंट्रोल असेल ना, आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ शकतो. आणि गड किल्ले फिरणं फार महत्त्वाचं. हा मांगी तुमकीचा बोर्ड आहे.
इथे दिले भोजनालय व्यवस्था धर्मशाळा आपल्याला काय भेटतंय का बघू. आपण तुंगी येथील एक धर्मदाय संस्था आहे जे सिद्धक्षेत्र मांगी तुंगी दिगंबर जैन देवस्थान कार्यालय. तर इथे आलेलो आवाज सर्वी घ्या त्यांना सांगितलं आपलं कार्य त्यांनी सर्वत्र विचारलं की तुम्ही काय करता वगैरे कुठून आला वगैरे त्यांना समजावलं तर आपलं कार्य आवडलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या रूम हवी तर रूम दिली त्यांनी सायकल मी इथे लावली तर त्यांनी मला ही रूम दिली आहे पाहू शकता ही रूम आहे. काही कसं आहे ना साडेपाचला रूम भेटली तर जरा सात वाजत आलेत आंघोळ बिंगोळ कपडे बिपडे पूर्ण धुवून झालेत आज फुल आराम करणार आणि सकाळी आपण मांगी तुंगी करू आणि मांगी तुंगी करून आपल्याला पुढेच जायचं आहे नावेगडसाठी नावेगड करू आणि नावेगड करून आपल्याला पुढे जायचं आहे पिसोळ म्हणजे आपला प्रवास चालू असणार आणि समजावलं पण आपला प्रवास असा लंब आहे मोठा जवळ आहे आणि बघू पण थंड करत थंडी वाजते हा परिसर आहे ना हा मांगी आहे आणि या बाजूला तुंगी. तर आपल्याला सकाळी चढायचं आहे तर आपल्याला सकाळी जायचं आहे थंडावर आंघोळ केली ना फुल थंडगार वाटतं हा इथे परिसर आहे तर इथून भोजनालय हा मंदिर परिसर इथे विहीर आहे क्षेत्र मांगी तुंगी दिगंबर जैन देवस्थान कार्यालय आणि आपण जे पाहतो आहे हे श्री 1008 दिगंबर जैन मंदिर. आता साधारण 7 आणि आज आपण ते आराम करणार आणि सकाळी आपण मांगी तुंगीसाठी जाऊ आणि मांगी तुंगीवरून आपल्याला जायचं आहे नावीगडसाठी. रेस्ट महावीर बघा इकडे काय भेटतं आहे की जाऊ इथे हा इथली परिसर आहे. आता भोजनालयमध्ये आलो आहोत सांगितलं ते 80 भोजनालयचे तर रूमचे तर घेतले ना पण आता इथे भोजनालय जे घेतात नाटकात नाही त्यांचा प्रशस्त भोजनालय आहे तर या गोष्टीकडे मी लक्ष द्या. नमस्कार आज 7 आहे आणि काल रात्री आपण मांगी तुंगी इथे पाहिजेशी आपण जे धर्मदाय संस्था आहे तिथे आपण मुक्कामास होतो तर 9:30 तर आता आपण ही रूम सोडतोय तर आपलं सायकल सेटअप पण येतो पूर्ण नक्की भेट द्या. आपण मांगी तुमच्या पायदेशी आलो आपण पाहू शकतो आपण सायकल इथे लावली आहे कारण बरेच जण प्रश्न होते सायकलला तुम्ही वरती घेऊन सायकल वरती ना सायकल आपण इथेच लावतो तर हा मांगी तुंगीचा प्रवेशद्वार आहे. चढायला एवढं वाटत नाही तर आता आपण इथे आलो आहे तर 100 असं पायऱ्या चढली असत आणि नैसर्गिक धबधबा पाहतो आपण बघून घ्या वाचून घ्या समजून घ्या. तर आता आपण गडावर चढतोय मांगी तुंगीच्या तर आपण सोबत एक मलबार नेमचं एक रोप घेतलं आहे. त्यांनी सांगितलं खाली फॉरेस्टवाले आणि काय पुरातन अधिकारी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही 250 एक चेक पॉईंट येते तिथे तुम्ही रोप लावाल तिथे एक बाई नेहमी येते तिथे पाणी घालेल. आणि दुसरी गोष्ट की आपण मलबार नीम आणि मेली आजार टीका ह्याची आपण 70-80 किंवा 100 आसपास आपण रोपं बियाणं घेतली सॉरी तर आपण मलबार नीम आणि मेली आजार टीकाची आपण 100 वरती बियाणं घेतली आहेत जोधपूरचं प्रतिसादाची आणि उत्कृष्ट याचे आहेत उत्कृष्ट दर्जाची आहेत. एक अशी 4 साधारण झाड 10-12 जातं म्हणजे कसं पाणी घालणं देखरेख करणं काहीच गरज पडत नाही. तर मांगी आणि तुंगीच्या मधला जो पॅसेज येतात ते फॉरेस्ट वन सांगितलं की तुम्ही त्यामध्ये लावा तर काही हरकत नाही. चल पण हे साधारण 100 कमीच बोललो
पण 250-300 वरती बियाणं आहे, तर आपले 250-300 वरती सेल मलबार नीम आणि मेलियाचा डिकास आपल्याला बियाणं लावायचे, तर इथे पण लावणार म्हणजे इकडे पाणी 60 टन असं वरून येतं आणि त्या डिस्टन्सच्या हिशोबाने आपण तिथे बियाणं टाकत टाकत पुढेकडे जाणार आहे. आपण जैनचे गुरु हे ऋषभनाथ आहेत, तर आपण तिथे चाललो आहे. तर असा मार्ग तिरले घेतले मला जातीवादाची राजकारण चालले तिकडे. मराठी बोलायला लागत वाटतं, महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला लागत असेल तर अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करणं फार गरजेचं आहे. तर आज आपण महाराष्ट्रातील गडकिल्ले करतो, पण प्रत्येक गडकिल्ला तिच्या अनधिकृत कार्य घडत असेल, कृत्य घडत असेल, त्या कृत्याला आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर इथे जर मराठी बोलायला लाज वाटत असेल लोकांना, तर अशा लोकांना इथेही ठेवणं चुकीचं आहे. तर प्रत्येकाने जातीने लक्ष घ्या. हे छोटीशी क्लिप आहे, मी व्हिडिओ अटॅच केलेलं आहे, तर तुम्ही ऐकू शकता. हा आहे मागे तुम्ही येथील परिसर आणि येथील हा कारभार. महाराष्ट्र म्हणजे इथे मराठी लोकांना इथे आग घेत नाही, मराठी बोलणे काय. बाकी जैन लोक असेल ना तर त्यांना आतमध्ये घेतात, बाकीच्यांना मराठी दिसले तर त्यांना बाहेर पाठवतात की तुम्ही बाहेरून दर्शन घ्या. ही अशी परिस्थिती आहे. फोटो सुद्धा अश्वपती स्वर्ण रत्न श्रीपती अष्ट प्रधान वैष्टित निरंकार वंडित शस्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराज शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा माझी जावळ्यांचा हर 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 हर. या मांगी तोंगीच्या प्राचीन पायऱ्या आपण पाहू शकतो. आता ह्या ज्या केलेल्या नवीन पायऱ्यात आणि समोर पण तुंगी बघतोय की सुंदर दिसतोय. मांगी तुंगीचा एक एंट्रन्स आहे पाहू शकतो आणि वर दिले 1962 शंकर भिकाजी भास्कर मेंढे. काल काय हा गेट बांधला मराठ्यांनी आणि इथे बोर्ड लागले सगळी जैन मारवाड्यांची बघू शकतात. मराठी गाफील राहिला ना तर अशी ही परिस्थिती होती. तुंगीला जाऊ तिथून, मग सॉरी मांगीला जाऊ आणि मग आपण तुंगीला जाऊ. आहे मांगी आणि समोर गेलं ते तुंगी. मांगी तुंगीवर एकदम बारीक बारीक गोष्टी मला कोण दाखवणार नाही. शिवरायांच्या वारीच्या वतीने आपण तुम्हाला दाखवतो. या पुरातन पायऱ्यात ज्या कालांतराने नष्ट झाल्या किंवा ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केल्या, त्या कारणाने आता ह्या किल्ल्यावरती जैन लोकांनी आपला कब्जा केला आणि
अशा प्रकारे त्यांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आता मुळात प्रश्न उरतो, जैन यांचा संबंध इथे खरा येतो का नाही. कारण या पायऱ्या बांधकाम बघू शकतात, हे जैनचं काम नाही आहे. कळतंय का बोलतोय? मांगी तुंगीवर माकडांचा वावर खूप आहे, तर कधी याज जरा सांभाळू, ही अशी आहेत. पण जसं आपण बघितलं दुर्गा भंडारला असे खेचमिजून घेतात, असं तर काय प्रकार वाटा दिसला नाही मला माकडांबरोबर. हे जरा घाबरट आहेत. टाका दिसतंय, पण पाणी तर स्वस्त स्वच्छ दिसतंय, पण पिण्यालायक आहे की माहीत नाही. आणि यांचं काही जैनचं देवस्थान आहे. तुम्ही पुरावा दिला, तो गेट बांधलेला आहे, तो स्वतः हिंदू मराठा आहे आणि ते सर्व जैन देवस्थान दिसतात. ही इथे बावडी आहे आणि यांची दिगंबर जैन, हे तरी जैन असेल, पण हे तर बिटू रखमाई दिसतात एक प्रकारे. मांगी करून तुंगीला चाललो होतो इथे, पण मांगी तुंगीच्या मधला जो पॅसेज आहे तिकडे पण करंजं वगैरे आवळा चाफा अशी बरीच रुपये लागलेली दिसतात आहेत. तमालपत्र पण आहे, तर आपण यामध्ये पण ॲड केली आहे. जसं आपण बोललो रोई आहे, म्हणजे जसं आपण सिल्कचं बोलतो, सिल्क कॉटनचं आहे, त्याचबरोबर मलबार नेम आणि मेलियासाठी सीट्स लावत लावत पेरत आपण चाललो. एक पाण्याचा टाक आहे, तुम्ही पाहू शकतो. तुंगीवरती पूर्ण धुकं आलंय, आपण पाहू शकतो. जर पाऊस पडेल ना तर इकडचा जो नजारा आहे हा पूर्ण बदलून जाऊ शकतो. जात असताना मला तुंगीच्या पायरीवरती एक मराठी शब्द पाहायला मिळाला, प्रकाश. हा जैनचं तर काम नाही आहे. बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की तिथे जैन लोकांनी बहुधा कब्जा केला असावा, जे काही पुरावे पण दिलेले. तुंगीवरती आपण आलो होतो, तुंगीवरचा हा जो आपण सुळका बघतोय ना, त्या सुळक्यावरती कुठे ना कुठे चढण्याचा मार्ग असेल. आणि असे निवडक असे लोक आहेत ना, ते विदाउट रोप चढतात आणि बाकीचे विथ रोप पण चढणारे आहेत. आपला तर सुळका शक्य नाही, कारण आपण कोणी तर प्रोफेशनल नाही, आपण कोणी आपल्याकडे काही काय बोलत म्हणजे किती मूर्ती आहेत, किती मूर्ती आहेत.
पंजाब वज्रजांचे वार गाव दन त्यांचे ढाल देवीची खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मराठे जिजा मातेचा मान मराठे कोणत जाती शत्रु सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोळी तो वैराची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे आले मराठे आले मराठे. आज आपला सातवा दिवस मांगी तुंगी असे तीन किल्ले आपले पूर्ण झाले आहेत सात दिवसामध्ये. तर आता आपण चाललोय नाभिगडाकडे. तर किती वेळ लागतोय तो बघू आता. खैर पर्यावरण संवर्धन गडसंवर्धन छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या वैचारिक जीवनामध्ये वापरून छत्रपती शिवरायांच्या शिकवणीचा हा अवलंबन करा. बेकारी भ्रष्टाचारी गुन्हेगारीपासून दूर राहण्यास प्रयत्न करा आणि अन्यायविरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न करा. तर जय भवानी जय शिवराय कर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नाभिगड येते. तोपर्यंत जय शिवराय.